जीतो इकड़े 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 जीतो इकड़े इटे इटे करा इटे ले इटे ले जीतो अरे जीतो जीतो ए ये तो मन की थी गोंडा दांत काल लग गई थी डांस कर लग गई नहीं बंद के लिए पेन देना निश्चित जाम पड़े ले दुख रहा लागे का काय तो लाइफ बम ले मम्मी खेता खेता ये तो पैसा मार दे दूर के दो करा पड़ ले निश्चित ये पेन पा लग गई बाबा जी तो बाबा जी से बात चल मारते हैं कि चटे टाकून चटे जा खाली जाए खेत लेन दुख से साधे मग स्वागत है आम्ही आता थंडीशीर हवेत बसून मस्त वरतून आभाळ आलेला आहे आणि आमची मम्मी पापा बघा इकडं तांदूळ निसा लागली आणि या आमच्या समीक्षा मॅडम अर्ध्यात दिसा लागले हे बाई हाय मित्रांनो मित्रांनो हाय हाय ना हाय मी इथेच आहे हो का आम्हाला गेली गावली दुसरी इकडे ओय बेबीडाल पळशीन ना खाली मामीनी मामीनी बेबीडाल थंड थंड वातावरण आहे ना बदाम देते परमितांनो खूप जास्त आभाळ आलेला आहे आणि थंडगार वातावरण झालेलं आहे जसं काय एसी सारखा फील होत आहे दिसते का बाई तुले किलर तांदूळ आपल्या आईला आधी तर दिसत नाही सारे आया टाकत देत असून ते बारकी सारखी आणि आमची आजी झोपून आहे थंडी लागत आहे तिला खूप जास्त थंडी लागत आहे का आजी ओय निम्मू स्वेटर किटर घाल ना घातलं का स्वेटर हा चाल ना बाहेर मग अहो हवेशीर बसू ना एवढी काय थंडी लागते म्हणत तू अंगाले थंडी लागायला नाही पाहिजे नियमानुसार निम्म किती म्हातारी झाली निम्मू तू बापरे रक्ती आटली आजी काय म्हणते रुकताय सुनताय आजी काय म्हणते मी म्हणलं तुला थंडी लागायला नाही पाहिजे म्हणलं ते म्हणते माझी रक्ती आटली म्हणते रक्ती आटली म्हणते काय म्हणलं आजी केस इतर लागत असते काही डोक्सी मगाशी रक्ती आटली म्हणे माझ्या हातातली रक्ती मगाशी बाबा माय मास म्हणे किती लोड झाली म्हणे मी म्हणे सगळं मास जमलं मला तिला वाटतं आता मी जेवण खाऊ आई पण जेवण दिसते पण आपली आजी अजूनही जेवण दिसते पाय पांढरी काऊन पडली कोणती गोरी आहे ना तू एवढी गोरी पेक्षा गोरी आहे म्हणलं गोरी आहे पाय खबसुरत आहे म्हणलं आजी मागतो काय कामाला जावं काही ते हिरोईन नाही का रेखा रेखा आता म्हातारपणी एकदम सुपर दिसा लागली ते सारे हिरोईन फेल आहे तिच्या समोर तसं म्हातारपणी तू उजळा लागली आता असं होईल मग फायदा घेम नाही ते आला आता ते माझ्यावर पडले ना तिला थंडी नाही लागायला लागली एवढ्या थंडीच्या वाटा एवढ्या थंडी पाण्यात गर्मी आली तिच्या अंगात आता आहे ना आजी गर्मी लागत आहे माझ्यावर बसली की तू बरे का बाबू पुरा दिवस झाला बागेमध्ये निरा बाजच्या निजून खाऊ जेवारी उठली मला आणली जेवण मला तेपासून आणखीन मला म्हणे बाई जरा स्पेअर लावली असेल तर दे म्हणे लावले म्हणलं मी लावत नाही तुला कुठून देऊ केव्हा म्हणलं मी काय सांगताय म्हणू शकतो तुझ्या काय म्हणलं होतं म्हणून लागली तू काय सांगताय ते पल्ली असं देलती मी लावली म्हणून गोरी दिसरे हाय ना आजी एवढी अशीच करून सट बाय ना आता चिंग बांधणं पाडू बांधणं म्हणणं काय स्पष्ट सांग मजा वाटते तू म्हणतो अशी करतो आजी तशी करते
जवान पणी काय मस्त राहायचे माणूस तो वजन केली ना माझ्यासाठी करे असं ना आजी तुझे वय किती आहे असं असू पर्यंत ऐंशीची झाली का तू ऐंशीची वाटते का 18 वर्षाची वाटते तू अजून अजून 20 वर्ष जगा लागते तुले आजी आजी अजून 20 वर्ष जगा लागते तुले अजून हे मन करता बिन करता मी झुकते माय आता सांगू फायदा आहे नाही मी समजू शकते पण काय करू शकतो आता हड्डी हड्डी तो कोण राहायची काय झुकते हे साले साले तुले दाबा लागते आजी कच कच मशीन टाकून प्रेस होऊन जायचे आजी आजी ते ते कोणते ते 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 कार्टूनचे राहते ते पिक्चर हो उद्या पार्टी जाईन ना मी पार्टी कुठे जात तू मरते काम करता करता कामाले मांग येत नाही पण तुम्ही दोघी आहे ना आजी दुर्गाजी वाव आईले पाय किती गोड असा आला पाय तो आई तो पाय वाव खुशच झाली आज काल मी तिची खानदान हुशारीत काढली म्हणलं आम्ही मस्त तही खुश झाली ते हो विश्वनाथ होता तरी लय माहोल मजा होती लोहिले आता काही मजा नाही तू काय अशी होय ना दुसरे लोक कोणते काय ते कांदा आहे का येते तू काय मोठे लोक आहे आम्ही दुर्गे आयुष करतो मस्त आहे दुर्गे जेव्हा काम नाही केलं काम करत कामच नाही पडत त्याची करा बाई नाही केलं त्या करोड्याच्या दोन जिनी पैशाच आहे पण हे तर दुर्ग्याची झाली ना आता चालली ते लेका आहे तर आमचे बाबा आलेले आहे वावरातून काय बीज चंचल कारा चंचल कार चांगली आहे म्हण ना चंचल काराचे पण खोड पानं बिन दुर्ग्याचं झालं ना आता अव तुम्ही ते बीज तुम्ही इकलं म्हणलं आम्हाला तरी कुठं आम्ही त्याले मस्त पाणी गिनी टाकून एवढं मोठं वाढवलं त्याले मग तुम्ही तर इकून टाकलं होतं ते बीज दुर्ग्यानं इकत घेतलं म्हणलं ते बीज नाही का भाई आणि इकत घेणारे हे वय संभार चांगला आहे पण संभार भावच नाही आहे काही अहो निकाल दे ते काय पाणी दिलं का मला वाटतं उन्हात पाणी दिलं का काय आता येणं खराब झाली असं ते आभाळी वातावरणानं खराब झाली असं बाबा तर मित्रांना आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे तो पण जय महाराष्ट्र जय शिवराज.